मला वाटतं नवा मलिकांचं डोकं ठिकाणावर नाहीये. त्यांना मानसोपचार तज्ञाकडे जाऊन त्यांचा मेंदू डोकं तपासण्याची आवश्यकता. कारण कुठल्याही प्रकारचे पुरावे द्यायचे नाही, कागदपत्र द्यायची नाही. सकाळी उठायचं, मीडियाच्या माध्यमातून बिनबुडाचे बेताल आरोप करायचे त्यांची रोजची सवय लागली. तर काल फार मोठा गाजावाजा केला हायड्रोजन स्फोट करणार. आता त्या ठिकाणी हाजी आराफत शेखचंदी मुन्ना यादवचं नाव घेणं आणि या ठिकाणी नोटाबंदी वरनं त्या ठिकाणी बोलणं हा हायड्रोजन स्फोट का. त्यामुळे काल जो देवेंद्रजींनी स्फोट केलाय त्यातनं ते अजून सावरलेले नाहीये. कारण जे बॉम्बस्फोटामध्ये 1993 आरोपी होता त्या आरोपी बरोबर संबंध त्यांचे प्रस्थापित झालेत आणि त्याच्यामुळे द्वेषद्रोहाचा गुन्हा नवा मलिकांवर दाखल केला पाहिजे. त्याच्यामुळे हे नोटांचे हे बाकीचे आरोप हे मला वाटतं अत्यंत फुटकळ असे आरोप आहेत, ज्याला कोणताही आधार नाही. आणि मला आश्चर्य वाटतं की गेल्या महिनाभर नवा मलिकच त्या ठिकाणी नवा मलिक हे बोलले, नवा मलिक ते बोलले. आज एसटी कर्मचारी मरतोय त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना जरा मांडा. नवाब मलिक आहे का महाराष्ट्राचा विषय नाहीये. नवाब मलिक काय कुठल्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर रोज बोलत नाहीये. स्वतःचा जावई त्या ठिकाणी अरेस्ट झाला, त्याचं फ्रस्ट्रेशन काढतोय. मग ते महत्वाचं आहे या जीवनमरणाचा विषय कर्मचाऱ्यांचा महत्वाचा आहे, याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवाब मलिक पुराण बंद करावं आणि आता बॉम्बस्फोटातला त्यांचा जो संबंध आहे त्या संदर्भात माहिती द्यावी.